नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताच्या सिरीजला सुरुवात केलेली आहे. हा जवळजवळ या सिरीजचा चौथा भाग आहे. या भागामध्ये आपण ज्या लढाईने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा बाया रोवला गेला बंगालमध्ये, त्या लढाई संदर्भात आपण माहिती परीक्षाभिमुख पाहणार आहोत. त्या लढाई आहेत, दोन महत्त्वाच्या लढाई आहेत, त्या म्हणजे प्लासीची लढाई एक आणि दुसरी आहे ती बक्सरची लढाई. इत्यंभूत माहिती आपण या लढाईबद्दल परीक्षाभिमुख पाहणार आहोत. सो लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही स्टडी एम पी सी या चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. प्रथम आपण बंगालचे नवाब पाहणार आहोत, जे महत्त्वपूर्ण असे नवाब होऊन गेलेले आहेत. सिक्वेन्सनुसार आपण पाहणार आहोत. पहिला आहे नवाब जो बंगालचा आहे, मुर्शिद कुली खान असं नाव आहे. 1717 ते 1727 असा कालावधी आहे. औरंगजेबाने याचा बंगालचा दिवाण म्हणून याला नियुक्त करण्यात आलं होतं 1700 मध्ये. त्यानंतर 1713 मध्ये फरुख कासिमने त्याला बंगालचा नायब सुभेदार म्हणून नियुक्त केलं. 1717 मध्ये बंगालचा सुभेदारपदी तो नियुक्त झाला. 1719 मध्ये ओरिसाचा सुभेदार तो झाला. ओके, त्यामुळे बंगालच्या विस्तारामध्ये ओरिसाचा भागसुद्धा इन्क्लुडिंग झाला, म्हणजे विस्तार वाढला. राजधानी त्याने ढाक्यावरून मुर्शिदाबादला हलवली. ओके, महत्त्वपूर्ण आहे आणि हा बंगालचा पहिला नवाब आहे, मुर्शिद कुली खान. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आलेला सुजाउद्दीन, 1727 ते 1739 असा कालावधी आहे. मोहम्मदशाह बादशहाने याला बिहारची सुभेदारी दिली होती, लक्षात ठेवा, 1733 मध्ये. त्यामुळे बंगालच्या विस्तारामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा एवढा विस्तार झाला. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. सरफराज खान त्यानंतर आलेला नवाब आहे. 1739 ते 1740 असा पिरियड आहे त्याचा. त्याला ठार मारलं आहे बिहारचा नायब सुभेदार अलवर्दी खानाने, त्याला ठार मारलं आणि सत्ता हस्तगत केली. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. सरफराज खानाला ठार मारला आहे बिहारचा नायब सुभेदार अलवर्दी खानाने. ओके, त्यानंतर स्वतः तो अलवर्दी खान नवाब बनला. 1740 ते 1756 असा त्याचा पिरियड आहे. मोहम्मदशाह बादशहाला त्याने 2 कोटी रुपये दिले आणि त्याद्वारे त्याने कायदेशीर फरमान प्राप्त केले नवाब पदासाठी आणि तो नवाब बनला. त्याच्या काळामध्ये मराठ्यांच्या नागपूरच्या भोसल्यांचे आक्रमण जास्त वाढलं होतं. त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी वार्षिक 12 लाख बंगालची चौथ देऊ केली होती. चौथा भाग, इंग्रज फ्रेंचांना अनुक्रमे कलकत्ता चंद्रनगर भोवती तटबंदी उभारण्यापासून त्यांनी परावृत्त सुद्धा केलं होतं, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे अलवर्दी खान. त्यानंतर आला नवाब सिराज उद्दोला, महत्त्वपूर्ण असा नवाब आहे. ब्रिटिशांनी व्यापारी फरमानाचा जो गैरफायदा केला होता त्याचा आर्थिक नुकसान बंगालला उचलावं लागलं होतं, त्यामुळे या संदर्भात वॉर्निंग ब्रिटिशांना दिली होती. ओके, ब्रिटिश गव्हर्नरला पत्र पाठवून कलकत्त्याची तटबंदी पाडण्याची चौकत जंगला मदत करू नये, कारण तो नवाबपदासाठी हापूसलेला होता. राजवल्लभच्या कुटुंबाला संरक्षण न देण्याचे आवाहन केलं होतं, जो की चौकत जंगला पाठिंबा दर्शवत होता. अशा प्रकारच्या पत्राद्वारे त्यांनी आवाहन केलं होतं, परंतु या पत्राला कोणताही ब्रिटिशांनी वेटेज दिलं नाही, त्यामुळे त्यांच्यामधील दरी वाढली आणि शेवटी सिराज उद्दोलने ॲक्शन घेतली. त्यानुसार पहिली कासिम बाजार ही वखार त्यांनी ताब्यात घेतली 4 जून 1756 ला. त्यानंतर 15 जूनला त्यांनी 1756 ला कलकत्ता ताब्यात घेतलं आणि कलकत्त्याचं नाव अलीपूर अर्थात अलीनगर असं ठेवलं. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्याच दरम्यान जेव्हा कलकत्त्यावर त्यांनी कलकत्ता ताब्यात घेतलं तेव्हा इंग्रज गव्हर्नर ड्रेक पळून गेला होता आणि इंग्रज युद्धकैदी जे सापडले होते 146 त्यांना 18 फूट लांब आणि 14.10 फूट रुंदीच्या खोली डांबून ठेवलं होतं. त्यापैकी 123 इंग्रज कैद्यांचा गुदमरून ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. या घटनेला ब्लॅक होल ट्रेजेडी असे म्हणतात. ओके, किंवा असे संबोधतात, लक्षात ठेवा. ही घटना आहे ती 20 जून 1756 ला घडलेली आहे. ओके, ब्लॅक होल ट्रेजेडी महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. याच घटनेचा बदला म्हणून पुढील काळामध्ये युद्ध घडून आलं होतं. सिराजने चौकत जंगचा पराभव करून त्याला ठार केलं होते. ओके, या घटनेनंतर ओके सिराज उद्दोला एकटे पाडून बंगालची सत्ता ब्रिटिशांना हवी होती. त्यासाठी त्यांनी त्याच्या दरबारातील अनेक जणांना फितवलं होतं. ओके, त्यामध्ये माणिकचंद नावाचा एक कलकत्त्याचा ऑफिसर इन चार्ज होता. दुसरा आहे उमेशचंद, कलकत्त्याचा श्रीमंत व्यापारी. त्यानंतर मीर जफर, सिराजचा मीरबक्षी, जगत शेठ, कलकत्त्याचा प्रसिद्ध सराप किंवा बँकर, राय दुर्लभ व खादिम खान हे प्रमुख दरबारी होते. यांना ब्रिटिशांनी आपल्या बाजूने वळवलं होतं. ओके, नेक्स्ट इयरला मद्रासवरून मागवलेल्या सैनिकांच्या मदतीने रॉबर्ट क्लाईव्हने कलकत्ता परत ताब्यात घेतलं 2 जानेवारी 1757 ला. त्याचप्रमाणे त्याने
शिराच्या सैनिकावर सुद्धा हल्ला घडून आला होता आणि त्यांचा पराभव केला होता 5 फेब्रुवारी 1757 ला. त्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराज उद्दौला यांच्या दरम्यान तह झाला. अलीपूरचा तह ओळखला जातो. पूर्वीची व्यापारी विशेषाधिकार कायम त्यामध्ये अटी होते. ह्या कलकत्त्याला संरक्षण करण्यासाठी तटबंदी उभारणे, ब्रिटिशांना नुकसान भरपाई देणे, ब्रिटिशांनी मैत्री व सदिच्छेचे वचन दिलं होतं, अशा प्रकारच्या अटी होत्या ह्या अलीपूरचा तह. ओके, लक्षात ठेवा, अलीपूरचा तह झाला होता तो सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्या दरम्यान झाला होता. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. परंतु पुढील काळामध्ये फ्रेंचांच्या चंद्रनगर वसाहतीवर ब्रिटिशांनी हल्ला करून तहाचे उल्लंघन केलं 1757 ला आणि यामुळेच त्यांच्यामधील दरी वाढली इंग्रजांमधील. त्यामुळेच प्लासीची लढाई 23 जून 1757 ला घडून आली. त्यामध्ये सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्या दरम्यान ती झाली होती, म्हणजे इंग्रज आणि बंगालचा नवाब. यामध्ये इंग्रजांनी आपल्या बाजूने माणसं ओढवली होती, ज्यामध्ये आपण नावं घेतली होती. त्यामध्ये मीर जफर नावाचा एक सेनापती होता, त्याने स्वतःचं सैन्यसुद्धा उतरलं नव्हतं या लढाईमध्ये. म्हणजे तो सिराज उद्दौलाचा सेनापती असूनसुद्धा, त्यामुळे साहजिकच या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु या लढाईमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्राणपणाने लढले होते ते मोहनलाल आणि मीरबदान, हे प्राणपणाने लढले होते. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, ब्रिटिशांविरुद्ध. पुढील काळामध्ये मीर जफरचा मुलगा मिरांनी सिराज उद्दौला पकडून ठार केलं. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मीर जफरला नवाब बनवण्याचं त्याचा कालावधी होता 1757 ते 1760. त्यानुसार त्याने ब्रिटिशांना बंगाल, बिहार, ओरिसामध्ये मुक्त व्यापार करण्याचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे ब्रिटिशांना 24 परगणा भागाची जमीनदारीसुद्धा बहाल केली होती. सिराजने केलेल्या हल्ल्याची भरपाई म्हणून, नुकसान भरपाई म्हणून 1.77 कोटी रुपये ब्रिटिशांना देऊ केले होते. ओके, महत्त्वपूर्ण आहे. परंतु जास्त हस्तक्षेप जफरला सुद्धा आवडला नाही, त्यामुळे त्याची उचलबांगडी करण्यात आली 1760 ला आणि त्याचा जावई असणाऱ्या मीर कासिमला नवाब बनवण्यात आलं. मीर कासिम उर्फ मीर मोहम्मद कासिम खान त्याचा कालावधी आहे 1760 ते 1763 ला. त्याने ब्रिटिशांना चितगाव, मिदनापूर, बुर्दवानची जमीनदारी बहाल केली होती. नुकसान भरपाई म्हणून 29 लाख रुपये देऊ केले होते. कासिमने विविध महसूल व लष्करी सुधारणासुद्धा केल्या होत्या. राजधानी मुर्शिदाबादहून मुंगीरला हरवली होती. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. बंगालचा पहिला नवाब होता मुर्शिद कुली खान यांनी ढाक्यावरून मुर्शिदाबादला हलवली. त्यानंतर मीर कासिमने ती राजधानी मुंगीरला हलवली. ओके, दस्तक हा मुक्त व्यापार करण्याचा पास होता. या पासाचा गैरफायदा ब्रिटिशांनी केला होता, हे मीर कासिमला आवडलं नाही. ओके, भारतीय व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी त्याने अंतर्गत सर्व व्यापारी कर रद्द केले होते. ओके, हे सुद्धा ब्रिटिशांना आवडलं नाही आणि त्यामुळेच 1763 ला कासिम यास पदच्युत केलं आणि मीर जाफर यास पुन्हा नवाब बनवलं. ओके, त्यामुळे पुढील काळामध्ये बक्साची लढाई जी घडून आली त्यामध्ये 3 पक्ष होते. एका बाजूला इंग्रजांच्या विरुद्धात, ज्यामध्ये अवधचा नवाब होता शुजाउद्दौला, मुघल बादशाह शहालम द्वितीय, लक्षात ठेवा मुघल बादशाह शहालम द्वितीय होता, आणि मीर कासिम हे इंग्रजांच्या विरुद्धात लढले होते बक्सरच्या लढाईमध्ये. ही बक्सरची लढाई झाली होती 22 ऑक्टोंबर 1764 मध्ये. त्यामध्ये इंग्रज सेनापती मनरोच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी ही लढाई जिंकली. ओके, आणि हे युद्ध बिहार प्रांतातील बक्सर येथे झालं होतं. ओके, बक्सर हे ठिकाण बिहार राज्यामधील आहे. युद्धातून पराभव झाल्यानंतर शुजाउद्दौला रोहिलांच्या आश्रयाला गेला. मुघल बादशाह शहालम द्वितीय हा इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि मीर कासिम आहे तो अलाहाबादला पडून गेला, परंतु त्याचा मृत्यू पुढील काळामध्ये दिल्ली येथे झाला. ओके, बक्सरच्या लढाईचे महत्त्व पाहिल्यास नवाबपद मीर जफरच्या नंतर त्याचा मृत्यू 1762 मध्ये झाला. त्यानंतर नवाबपदी नजम उद्दौला गादीवर आला. ओके, 1765 ते 1772 हा त्याचा कालखंड. रॉबर्ट क्लाईव्हचे आगमन झालं 1760 मध्ये. तो इंग्लंडला गेला होता, त्यानंतर परत तो 1765 मध्ये तो भारतात परतला. त्याच्या कामगिरीबद्दल त्यांना लॉर्ड ही पदवीसुद्धा दिली होती. या संदर्भात आपण सविस्तररित्या माहिती जेव्हा आपण गव्हर्नर पाहणार आहोत तेव्हा डिटेल्समध्ये त्यात संबंधित गव्हर्नरबद्दल माहिती परिषदेमुख पाहणार आहोत त्या लेक्चरमध्ये. ओके, त्यानंतर अलाहाबादचा तह 16 ऑगस्ट 1765 रॉबर्ट क्लाईव्ह आणि अवधचा नवाब यांच्या दरम्यान झालेला हा तह आहे, ज्यामध्ये अटी होत्या. एक आहे कोरा व अलाहाबाद जिल्हे नवाबाने बादशाह शहालमला द्यावेत, ही पहिली अट झाली. युद्ध नुकसान भरपाई म्हणून कंपनीला 50 लक्ष रुपये द्यावे, ही दुसरी अट. काशीचा शासक होता बलवंत सिंग, याला त्याचा प्रदेश परत द्यावा, अशी ही तिसरी अट. अवध राज्याच्या अंतर्गत बाह्य शत्रूपासून कंपनी संरक्षण करेल, परंतु
लष्कराचा खर्च नवाब करेल, म्हणजे एक प्रकारे तैनाजी फौजी सारखंच हे ही अट होती. आणि पाचवी अट आहे, नवाबाने कंपनीला निःशुल्क गरजेनुसार सेवा द्यावी, अशी ही पाचवी अट होती. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. या अटी तुम्हाला परीक्षेला जसे तसे विचारले जाऊ शकतात, किंवा अलाहाबादचा तो कोणाकोणामध्ये झाला आणि बक्साची लढाई केव्हा झाली, कोणत्या पक्षामध्ये व कोणा कोणादरम्यान ती झाली, ओके, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे बादशाह शाह आलमशी सुद्धा तह झाला, त्यामध्ये अटी होत्या ब्रिटिशांना बंगाल बिहार ओडिशाचे दिवाणी हक्क प्राप्त झाले, ओके. दुसरी अट आहे, त्याऐवजी कंपनी बादशाहला वार्षिक 26 लक्ष रुपये व त्या प्रांताचा निजामतीचा खर्च म्हणून 53 लक्ष रुपये देईल, अशी ही अट होती, ओके. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. बक्साच्या लढाईचे परिणाम पाहिल्यास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया रोवला गेला बंगालमध्ये, ओके. आणि नवाब त्यानंतर नामधारीच बनले, नावापुरतेच ते राहिले. इंग्रजांच्या महत्त्वाकांक्षेत वाढ झाली आणि त्यामुळेच इंग्रजांच्या राज्याच्या सीमा विस्तारल्या, प्रदेश विस्तारला, ओके. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअरसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. पुढील येणाऱ्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. पुढचा थांबू इथं, भेटू पुन्हा पुढील लेक्चर.